मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे शिक्षकांच्या रिक्त जागेचा तपशील कशा प्रकारचा आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, सदरची माहिती ही 1/1/2019 म्हणजेच आजची ही एक ताजी बातमी आहे आणि सध्याची स्थिती कशा प्रकारची आहे जिल्हा परिषद सोलापूरची याबद्दलची माहिती देणारा हा अतिशय महत्त्वाचा आपल्या सर्वांकरता व्हिडिओ आहे. प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर रिक्तपदाचा घोषवारा आहे. एकूण मंजूर पदं आहेत 9,305. तर प्रवर्गनिहाय आपल्याला बघायचं आहे की मंजूर पदं किती आहेत, कार्यरत पदं किती आहेत आणि रिक्त पदं किती आहेत. तर प्रवर्ग अनुसूचित जाती 13% आरक्षण आहे. मंजूर पदं आहेत 1,210. सध्या कार्यरत पदं आहेत 1,181 तर रिक्त पदं आहेत 29. अनुसूचित जमातीकरता 60% आरक्षण आहे. मंजूर पदं 651 आहेत. रिक्त सध्या कार्यरत पदं 303 आहेत तर रिक्त पदं हे 349 आहेत. अनुसूचित जातीचे सर्वात जास्त पदं ही रिक्त आहेत 349. विजा 3% आरक्षण, 279 पदं मंजूर आहेत, 256 पदं सध्या कार्यरत आहेत आणि 23 पदं ही रिक्त आहेत. भजप 2.5% प्रमाणे 233 पदं मंजूर, 168 पदं कार्यरत, 65 पदं रिक्त आहेत. त्यानंतर भजक 3.5% प्रमाणे 326 पदं मंजूर आहेत, 334 पदं ही सध्या कार्यरत आहेत, 8 पदं रिक्त आहेत. भजप डची स्थिती जर बघितली 2% आरक्षण आहे, 186 पदं मंजूर आहेत, 167 पदं सध्या कार्यरत आहेत आणि 19 पदं ही रिक्त आहेत. विशेष मागास प्रवर्ग 2% आरक्षण, 186 पदं मंजूर, 183 पदं ही भरलेली आहेत, 3 पदं रिक्त आहेत. तर इतर मागासवर्गीय 19% आरक्षण आहे, 1,768 पदं ही मंजूर आहेत आणि 1,792 पदं सध्या कार्यरत आहेत. म्हणजे इथं 23 जी काही पदं आहेत ती अतिरिक्त आहेत, 23 जागा जास्त झालेल्या आहेत, जास्तीच्या आहेत. तर खुल्या प्रवर्गामध्ये 48% आरक्षणाप्रमाणे जर विचार केला तर 4,486 पदं इथे मंजूर आहेत, 4,570 पदं सध्या कार्यरत आहेत. इथे सुद्धा आपण बघू शकता 102 पदं खुल्या प्रवर्गात सुद्धा अतिरिक्त झालेली आहेत. तर खुल्या प्रवर्गामध्ये 102 पदं अतिरिक्त आहेत. त्यानंतर इतर मागासवर्गीयामध्ये 13 पदं ही अतिरिक्त दाखवत आहेत. त्याचबरोबर भज कमध्ये 8 पदं ही अतिरिक्त आहेत. तर अशी स्थिती ही जिल्हा परिषद सोलापूर यांच्याही माहितीच्या अधिकारामध्ये विचारण्यात आलेली माहिती आहे. आणि 1 जानेवारी 2019 रोजी अधीक्षक वर्ग 2 प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. सध्याची स्थिती ही अशा प्रकारची आहे. जर सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला मित्रांनो तर 355 पदं ही रिक्त आहेत. 355 पदापैकी इथे 102 पदं एक अतिरिक्त झालेली आहेत, 23 पदं अतिरिक्त आहेत, 8 पदं अतिरिक्त आहेत. परंतु अनुसूचित जमाती 60% आरक्षणाचा जर विचार केला तर 349 पदं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कशी काय रिक्त आहेत हा एक प्रश्नच आहे. परंतु अशा प्रकारची माहिती ही जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेली आहे आणि सदरची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या निदर्शनास आणत आहे. मित्रांनो, जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मनामध्ये काही शंका प्रश्न निर्माण झालेले असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.